अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता राज्य शासनाने ब्रेक दी चेन मोहीम सुरू केली आहे. असे असताना प्रतिष्ठाने उघडून संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या तिवसा येथील 2 कपडा दुकानासह 1 झेरॉक्स व 1 हॉटेल अशा 4 दुकानांना 29 एप्रिल गुरुवारी दुपारच्या सुमारास तिवसा तहसीलदार वैभव फरतारी यांच्या समक्ष पथकाने सील ठोकले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने लॉकडाऊन सह कडक निर्बंध लावले आहे. त्यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने फक्त सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचे आदेश असताना तिवसा येथील बाजार रोड परिसरात संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याचे तहसीलदार यांच्या पथकाच्या निदर्शनास आले. तेव्हा येथील गुरु नानक ड्रेसेस व योगेश वस्त्रालय, 1 झेरॉक्स दुकान व 1 मातुश्री नामक हॉटेल असे 4 दुकानांना तिवसा तहसीलदार वैभव फरतारी यांच्या उपस्थितीत सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे. यावेळी तिवसा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, दीपक खोब्रागडे, सूरज शापा मोहन, सचिन देशमुख, सचिन मकेश्वर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दुकानदारांनी व जनतेनी शासकीय नियमांचे पालन व कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे असे आवाहनही तहसीलदार वैभव फरताळे यांनी यावेळी केले आहे. रामचंद्र मुंदाणे, विदर्भ न्यूज, तिवसा.